काल परवाचा जो निर्णय झाला त्याच्यामुळे तर आता काही कोणाला बोलायला काही शिल्लकच राहिलेलं नाही. आता जे बोलतात ते बोलू द्या, आम्ही त्याच्यावर आता लक्ष देत, आम्ही पहिले पण लक्ष देत नव्हतो, पण आता आम्ही अजून घट्ट झालो आणि अजून मजबूत झालो नाही. त्याच्यामुळे आता समोरचा काही विषय असा राहणार, काहीतरी समोरचा काही वेगळा आहे असा भाग नाही. आणखी एक विषय, कालचा एक मंगरुळपीर मध्ये भाजपचा कार्यक्रम झाला, त्याच्यावर पोस्टरच्या याच्यावर काही वाद निर्माण झाला होता, आमदार साहेबांचा त्यावर फोटो नव्हता, प्रोटोकॉल नुसार असायला पाहिजे होता, काय नेमकं प्रकरण झालं? हातखाली करून तो आमच्या भारतीय जनता पार्टीचा वैयक्तिक विषय आहे आणि जो प्रोटोकॉल तिथे स्टेजवर होता तो पक्षाचा प्रोटोकॉल होता, बाहेर कुठे बॅनर लागले असते त्याची कल्पना नाही आणि तो विषय इथलाचा नाही. त्याच्यावरच मी बोलणार आहे, त्याच्यामुळे बाकीचा विषय राजकीय इथे काहीच बोलणार नाही. आमचा मेळाव्याचाच विषय काय असेल ते बाकीचं राजकीय वरते वरिष्ठ आहेत आमच्या बसले ते सांगतील. तुमचं नाव निश्चित आहे जवळपास 100%? प्रश्न हा आहे की नाव निश्चित आहे नाही आहे हा विषय नाही. आजचा आजचा विषय आहे महायुतीचा मेळावा आणि याच्यावरती निश्चितीसाठी आम्ही बसणारच नाही, निश्चिती तिकडनंच आहे. त्याच्यामुळे हा फक्त महायुतीचा मेळावा आहे आणि त्या मेळाव्यासाठी आम्ही एकत्र. अर्थात तुम्ही जो प्रश्न विचारला क्लेम तर माझा आहेच ना, सतत त्याने 5 वेळा निवडून येते त्याच्यामुळे आहे. त्याच्यामुळे आता त्याला काही वेगळे फाटे आपण काही फोडू नये, कारण हा महा युतीच्या मेळाव्याच्या संदर्भामधली ही पत्रकार परिषद. त्याच्यावरती काही मी भाष्य करणार नाही, ते वरिष्ठ लोक सगळं काही पुढच्या कालावधीत तुम्हाला सगळ्यांना सांगतील. नाही भाजपाकडून पण तशी उमेदवाराची त्याच्याकडून सुरू आहे नाही. अर्थात प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार असावा किंवा चाचपणी करणं काही एक वावगण असते ना, प्रत्येक जण चाचपणी. आपल्या जिल्हा परिषद सध्या आपण घेऊ खालचा समजा, तिथे पण प्रत्येक याचे 10-10 लोक उत्सुक असतात, म्हणजे याचा अर्थ असं काही नाही. पण ठीक आहे, आजचा विषय हा उमेदवारी ठरवण्याचा आणि उमेदवारी कोणाला आहे याचा हा नाहीच आहे, हा महायुतीच्या मेळाव्याचा विषय आहे आणि तशी ही पत्रकार परिषद. नाही पण ताई, उमेदवाराच्या संदर्भात जनतेच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत आहे, तशा प्रबळ दावेदार ह्या भावना ताई गवळीच आहे, पण मग यामध्ये असा का प्रकार होत आहे की चाचपणी उमेदवाराची होत आहे? नाही नाही, आता मला एक गोष्ट सांगा की मागच्याही अनेक वर्षापासून ज्यावेळेला निवडणुकी लागल्या त्यावेळेला असा विषय कित्येक वेळेला समोर आला, आजचा येतोय का? हे तुम्ही किती 15-20 वर्षापासून अनुभवता. त्याच्यामुळे ठीक आहे, आता याच्यावर ते खरं सांगायचं म्हणजे तुम्ही आमचा विषांतर करता आहात, पण आम्ही तुम्हाला एकच सांगू की हा महायुतीच्या मेळाव्या संदर्भातलाच विषय आहे या ठिकाणी आणि त्याच्या पुरतच मला विचारावं असं पण माझी विनंती असेल. एक अपेक्षा आहे प्रत्येक पार्टीचे 700-800 कार्यकर्ते म्हणजे मुख्य पदाधिकारी यावे अशी एक अपेक्षा आहे. वाशिम यवतमाळ लोकसभा मोठा असल्यामुळं 3-4 हजार मेळावे आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मेळावे जिल्ह्यामध्ये, त्यामुळे या ठिकाणी फक्त याच जिल्ह्याचा हा मेळावा होणार आहे आणि वरतून तशा पद्धतीचे कामाला सूचना आलेल्या आहेत की आता आपण प्रमुख पदाधिकारी घेऊनच हा मेळावा या ठिकाणी करायचा. तुम्ही लोकसभेच्या उमेदवार उमेदवार आहे का की जे गुडघ्याला वाशिम बांधून तयार आहे निवडणूक लढण्यासाठी आणि त्याच्यासोबत तुम्ही कशी आता मन बोलून घ्या? आणि पुढची लढाई सुद्धा भक्कमपणाने या ठिकाणी आम्ही सगळे मिळूनच लढणार आहोत, त्याच्यामुळे शंका कुशंका तुमच्या मनातलं काय म्हणतात मन एवढी यावी मन मला माहित आहे. राज्यात काही सरकार येऊन इतके दिवस झाले असताना इतक्या उशिरा तुम्ही एकत्र नाही, पण आमच्या सदोदित कुठे ना कुठे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊन बैठका झालेल्या आहेत, परंतु आता वरतूनच असं आलेलं की आता एकत्र येऊनच आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय. तसं आम्ही एकत्र होतो म्हणूनच या ठिकाणी सगळेजण वरच्या लेवलला एकत्र झाले ना, हे मन केव्हाचे जुळलेले होते एकत्र आता आलो. मेळावे असल्यामुळे यामध्ये सर्वच्या सर्व काही येणं मोठे नेते शक्य होणार नाही, परंतु पालकमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यावं
असा विशेष एक आग्रह सगळ्यांचा आहे. परंतु आता या जिल्ह्याचे पालकमंत्री यवतमाळला ही मीटिंग बहुतेक अटेंड करतील असं ते म्हणत होते. म्हणून या ठिकाणी आमचे सगळे जे काही आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दादा आहेत, लखन मलिक साहेब आहेत, हे सगळे मिळून आम्ही हा मेळावा करणार. अजून दादा तुम्हाला काही विचारायचं का? नाही. विचार नाही करता.